त्यानंतर विशेष मुद्दे तर असायलाच पाहिजे, कारण हे अधिवेशन राज्यातील जनतेवरती येणारी संकट आलेली संकट त्यांच्या काही अपेक्षा ह्याची पूर्तता आणि सरकारकडनं पुढच्या काळामध्ये काय होणार आहे याचा एक दिशादर्शक असं अधिवेशन असतं। साहजिकच आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच। एकतर शेतकऱ्यांवरती गेल्या एक दीड वर्षामध्ये एकापाठोपाठ एक जी काही संकट कोसळत आहेत, नुकताच जो अवकाळी पाऊस झालेला आहे, गारपीट झालेली आहे, त्याच्या बाबतीत सरकारने काय केलेलं आहे, काय करू शकतंय। विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी तर त्यांचे दरवाजे खिडक्या सगळं बंद केलेले आहेत। या सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपर्यंत विम्याची अग्रिम रक्कम आम्ही शेतकऱ्याला देऊ, ती किती लोकांना किती शेतकऱ्यांना मिळालेली आहे ह्याचाही काही अंदाज नाहीये। मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की सेनगावचे म्हणजे हिंगोलीतले शेतकरी हे मला भेटायला मातोश्रीला आले होते, त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। एकतर कर्जबाजारी डोक्यावरती कर्जाचा डोंगर चढलेला आहे, बँकांचा तगादा मागे लागलेला आहे कर्ज वसुलीसाठी, आणि अशा परिस्थितीत त्यांचा वालीच कोणी नाहीये। ना सरकार त्यांची काही दखल घेतंय, ना विमा कंपन्या घेतंय, कोणीच नाही। म्हणून हे शेतकरी त्यांचे अवयव विकायला मुंबईत आले होते, अशी परिस्थिती मला नाही वाटत त्यापूर्वी कधी शेतकऱ्यांवरती आली होती। हे विषय एका बाजूला आहेतच, त्यानंतर तुम्ही पाहताय की काही दर काही दिवसांनी एकापाठोपाठ एक काही ना काहीतरी सरकारी पक्षाकडनं म्हणजे सरकारचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, आणखीन कोणी असतील, किंवा त्या सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे त्यांचे काही पदाधिकारी असतील, त्यांच्याकडनं गुंडागर्दी सुरू आहे। काल परवाकडे कोल्हापूरमध्ये एक घटना घडलेली आहे, घरामध्ये घुसून मारहाण झाली, ते सगळे व्हिडिओ आपल्या माध्यमातून जनतेला गेलेच असतील, त्याचाही एक न्यायनिवाडा लावावा लागेल, कारण त्यांच्यावरती कारवाई होणार आहे की नाही हा एक विषय आहे। दुसरी गोष्ट, सध्या पत्रांचा जमाना आहे, आम्ही एक दोन पत्र दिलेले, एक निवडणूक आयोगाला पत्र दिले, त्याचं उत्तर आम्ही बघतो आहोत की धर्माच्या नावावरती देवाच्या नावावरती मतं मागायला परवानगी जर असेल तर आम्ही सुद्धा सुरू करतो। त्याच्यानंतर मला वाटतं काल परवाकडे आपण एक पत्र दिले माननीय उपमुख्यमंत्र्यांना, कारण त्यांनी एक पत्र दिलं होतं त्यांच्या बाजूला, कारण आता मी सभागृहात जाऊन आलो, मला असं वाटलेलं की पत्र दिलंय एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी तर बसण्यात काही अंतर पडले की काय, तसं नाही, बाजूबाजूला बसतायत, पण बाजूला बसलेले असले तरी सुद्धा पत्र त्यांना लावं लागतंय। तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय, आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे। जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो। भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आलेल्या असतील तर मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलंय त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही। आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे, ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही, कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहात की नाही, आणि जी मालमत्ता इक्बाल मिर्चीची म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वतः माननीय पंतप्रधान, मला आठवतंय कारण तेव्हा आमची युती होती, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत बोलले होते की कुछ लोक मिर्ची का व्यवहार करते व्यापार करते है, कुछ लोक मिर्ची से व्यापार करते है, तर आता ज्यांनी मिर्ची बरोबर व्यापार केलेला आहे त्यांच्या बरोबर हा सत्तेचा व्यापार तुम्ही चालू देणार आहात की त्यांच्यावरती त्यांची जी मालमत्ता ईडीने जप्त केली ती सगळी लक्षात घेता त्यांच्यावरती तुम्ही कारवाई पुढे चालू ठेवणार आहात की नाही हे सुद्धा आम्ही प्रश्न विचारले त्याची वाट बघतोय। आता जसजसं अधिवेशन पुढे सरकेल तसतसं जनतेच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडू, आणि आम्हाला अपेक्षा आहे की सरकार त्या प्रश्नांना योग्य ते नुसतं उत्तर कागदावरती नाही तर कृतीतून देईल। आज मुख्यमंत्री म्हणाले आहेत की तुम्ही तिसऱ्या दिवशी सभागृहात येताय, आदित्यजी तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहेत, सभागृहाच्या कामकाजाविषयी तुम्ही गंभीर नाही किंवा महाराष्ट्राच्या प्रश्न, बरं ठीक आहे, तुम्ही पहिल्या महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल गंभीर असाल तर समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदा पाहिला,
म्हणजे लोकांच्या घरादारावरती शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर हा असं मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. शेतकऱ्यांच्या एक रुपया विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली स्पष्ट होत आहे. आपले आमदार कैलास पाटील हे देखील वारंवार या संदर्भात माहिती देतात मात्र सभागृहात ती मांडण्याला त्यांना वेळ देत नाही. म्हणजेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल उदासीन आहेत. माझ्यावरती आरोप करताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत आपण काय करतो आहोत एका रुपयात विमा योजना त्यांनी जी आणली त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः सरासरी 80 ते 90 लाख शेतकरी विमा घ्यायचे तो आकडा यावेळेला 2.25 कोटीच्या घरात गेला. म्हणजे 8000 कोटी जो शेतकऱ्याचा हिस्सा होता तो राज्य सरकारने भरला. हा पैसा जनतेचा पैसा आहे तर त्या पैशाचं पुढे काय झालं का हा सुद्धा त्यांच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेला त्याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. कारण 72 तास म्हणजे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचा कळवा ही जी काही विमा कंपन्यांची अट आहे त्या 72 तास आणि त्याच्यानंतर सुद्धा विमा कंपन्यांचे फोन बंद आहे, दार खिडक्या सगळं बंद आहे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही. मग हे 8000 कोटी जर का गेले असतील तर ते कोणाच्या बोडक्यावरती गेले? तुम्ही ट्रॅक्टरचा विषय काढलात. आज एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता मिशन विषयी म्हटलं, आम्ही स्वच्छता मिशन करतोय, त्यांनी हात सफाई केली रस्त्यामध्ये. स्वच्छता जी आहे ना ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी. ज्या आरोप केलेले डागी सहकारी त्यांचे आहेत त्यांची पहिली स्वच्छता करावी, हिंमत असावी असेल तर. कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे समुद्र किनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे. आम्ही गेली 25 वर्ष महापालिका बघत आलेलो आहोत, या पुढे सुद्धा बघणार आहोत. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला फुली 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 म्हणजे या अधिवेशनामध्ये संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत खुलासा केलाय. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना बनवणार होता, त्यावेळेस हेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तक्रार केली होती की आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री तुम्ही झालात, मग या संपूर्ण संदर्भातला खुलासा काय नक्की? मला वाटतं प्रत्येकाने विषय मांडलेले आहेत, त्याच्यावरती पुन्हा 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 बोलण्यात काही अर्थ नाहीये. पण आज एक आणखीन एक गोष्ट, जी सकाळी मी विमानतळावरती उतरल्या मला आपल्यापैकी काही जणांनी विचारलं, ते 370 कलम काश्मीरमधलं हटवलं गेलं 4-5 वर्षापूर्वी, तो निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला, त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे आणि मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतोय. कारण 370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेचाही आग्रह होता, त्यावेळेला शिवसेनेनी सुद्धा समर्थन केलेलं होतं. आता आशा एकच आहे की सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की एक आणखीन एक आदेश दिलाय की पुढच्या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंत तिथे काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घ्या. आता या निवडणुका मोकळ्या वातावरणात तिकडे होतील आणि विशेष म्हणजे सध्या मी मध्ये ऐकलं की स्वतः पंतप्रधान गॅरंटी घेतात ती मोदी गॅरंटी आहे, तर मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की जे काश्मीरी पंडित आतंकवाद्यांच्या दहशतीमुळे स्वतःची घरं दारं मालमत्ता सोडून त्यांना देशाटन करावं लागलं, स्वतःच्या देशामध्ये निर्वासित होण्याची वेळ आली होती, त्यावेळेला कोणतीही तशी हातामध्ये सत्ता होती नव्हती, पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये सहारा दिला होता. आता मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की या निवडणुकीमध्ये जे देशभर काश्मीरी पंडित स्वतःची घरदारं सोडून गेलेले आहेत ते सगळेजण आपापल्या घरी परततील आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करतील. आणि त्याचबरोबरीने आणखीन अपेक्षा आहे की काश्मीरची निवडणूक जर का घेणार असाल ती घ्यावीच लागेल, घ्यायलाच पाहिजे, तर एकदा पाकव्याप्त काश्मीर पण आपल्यात घ्या, म्हणजे अख्ख्या काश्मीरची एकदाच निवडणूक आहे. या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत, त्याच्यात मला काही जायचं. हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत, 8 तारखेला या संदर्भातला ठराव येणं अपेक्षा. मला मी शिवसेनेची भूमिका मांडलेली आहे आणि त्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी महामहिम राष्ट्रपतीजींची पण भेट घेतलेली आहे. आमची मागणी आम्ही केलेली आहे ती मागणी अशी की सर्व समाजाला ज्यांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आरक्षण द्या, पण ज्यांना दिलेलं आहे त्यांच्या हक्काचं काही न काढता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा की
आपण इकडे जरूर काय जे ठराव करायचा करा, कारण त्याही वेळेला शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच होता। आमचं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, पण आरक्षण देताना दुसऱ्या कोणाचंही आरक्षण कमी न करता हे आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे। शेतकरी अहवाल दिल असताना अधिवेशनाच्या 3 दिवस मात्र नवाब मलिक आणि आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी यातच वेळ वाया घालवते, मग नेमकं शेतकऱ्यांना त्यांच्यापासून भीती आहे, त्यांच्याबद्दल असे ते आरोप करतायत आणि अशा एसआयट्या त्यांच्या पण आम्हाला बरंच काढता येतील, तर त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात न जावं, कारण जर केलं तर मग आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या सुद्धा एसआयट्या आम्हाला लावून घ्याव्या लागतील। शेतकऱ्यांना पॅकेज, साहेब शेतकऱ्यांना पॅकेज विदर्भामध्ये अधिवेशन, हो आता उपमुख्यमंत्री तुमचे विदर्भाचे आहेत, त्यांना विचारा हा प्रश्न, आम्ही तर आलेलो आहोत आणि जे जे विदर्भाच्या हिताचं असेल ते करायला आम्ही नेहमीच पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे विदर्भाचे काय अख्ख्या महाराष्ट्राचे जे जनहिताचे प्रश्न आहेत, जनहिताचे विषय आहेत, त्याला पाठिंबा द्यायला शिवसेना कधी कचरणार नाही, शिवसेना त्यांच्या सोबत राहील। एवढं सगळं तुम्ही दाखवत आहेत का? नाही, मला असं माझं तर म्हणणं असं आहे की आता ही थोतांड खूप झाली, अजूनही अवकाळीबद्दल पंचनामे होत आहेत की नाही काहीच कल्पना नाही, गारपिटीचे पंचनामे झाले असतील नाही कल्पना नाही, कारण आम्ही दरवेळेला शेतकऱ्यांकडे जातो, यावेळेला मी गेलो नाही शेतकऱ्यांच्या बांधावर, कारण काय होतं की मलाच असं वाटतं की आपण जातो शेतकरी मोठ्या विश्वासाने माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना सांगतो जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा इकडेच जे अधिवेशन झालं होतं ह्याच अधिवेशनात मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि ती अंमलात आणली होती, तशीच जर का त्यांना हे पंचनाम्याचं वगैरे थोतांड आता करता येत नसेल तर शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमुक्ती करा ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा दाखला देऊन सांगितलं की नवाब मलिकांवरती गंभीर आरोप असल्याचं पत्र लिहिलं, सध्या नवाब मलिक अजित पवार गटाच्या सोबत जाऊन बसत आहेत, महाविकास आघाडीत त्यांच्या असण्याविषयी काही ठोस निर्णय तुम्ही घेणार असता, कारण खुद्द गृहमंत्र्यांनी त्यांच्यावरती आरोप असल्याचं म्हटले। नाही, महाविकास आघाडीत कुठे आहेत ते? आता ते त्यांच्यासोबत आहेत ना, पण टेक्निकली ते आहेत का? कुठे? तुमच्याकडे कुठे टेक्निकली आणि आता कुठे काय? मी ठीक आहे, हा प्रश्न मला नवीन आहे, माझं तर म्हणणं असं आहे की तुम्हीच शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि शेतकऱ्यांना विचारा की उद्धव ठाकरे च्या काळामध्ये जी कर्जमुक्ती झाली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती, वेळोवेळी मग निसर्ग चक्रीवादळ आलं होतं, त्योक्ते आलं होतं, आणखीन काही आलं असेल, अवकाळी पाऊस पडला असेल, ती मदत तुम्हाला मिळाली होती की नव्हती तुम्ही विचारा, मी नाही विचारत। आपला 16 तारखेला मोर्चा आहे आणि हा मोर्चा म्हणजे राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की हा मोर्चा विकासाच्या आड आणणाऱ्यांचा मोर्चा आहे, दुसरं असं त्यांचं म्हणणं आहे की नक्की आहे त्यांच्या मित्राच्या विकासाच्या आड येणारा मोर्चा आहे, आम्ही धारावीकरांचा विकास मागतो आहोत, त्यांच्या मित्राचा विकास नाही, आणि संपूर्ण मुंबई हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अदानीच्या घशात किंवा खिशात घालायची असेल तर ती शिवसेना घालू देणार नाही। जर त्याच्यामध्ये त्यांना मी त्या मोर्चामध्ये मी भाषण करणारच आहे, केवळ मुद्दा धारावीपुरता राहिलेला नाहीये, धारावीकरांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण त्याचबरोबरीने टीडीआरची सक्ती ही जी काही केली जाते ही टीडीआर सक्ती तुम्हाला करता येणार नाही, आणि टीडीआर बँक बनवायची असेल तर त्या बँकेची मालकी सरकारकडे असायला पाहिजे अदानीकडे नाही। हा एक धारावीचा बद्दल विषय झाला, त्याचबरोबरीने उपनगरामध्ये वीज बिलाचा जो एक प्रश्न आहे त्याही बद्दल आम्ही आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे, मोर्चा काढतो वीज बिल, वीज दर म्हणजे प्रचंड बिलं येत आहेत, काल तर मला कोणीतरी भेटलं त्यांनी सांगितलं की 2 बिलं अशी आली आणि मी तक्रार केल्यानंतर तिसरं बिल त्यांनी 0 रकमेचं पाठवलं, तर त्या नाही ते पहिलं आलं होतं ते आम्ही आता त्याच्यामध्ये सामावून घेतलं। आमच्या काळामध्ये निविदा काढण्यात आलेली नव्हती हे जगजाहीर आहे, त्याच्यामुळे ते जे काही बोलतायत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय का? कारण रेल्वे लँड ही आम्ही असताना मी स्वतः पियुष गोयलशी बोललो होतो, ती मिळालेली नव्हती, आम्ही त्यावेळेला निविदा काढलेली नव्हती, निविदा काढण्यासाठी आम्ही सहकार्य त्यांना केलं असतं कदाचित, पण त्याच्यात ही जी काही एका व्यक्तीची मालमत्ता मुंबईची मुंबई त्यांची करतायत ही मुंबई आम्ही कोणाला त्यांना आंदण देता येणार नाही।